रोड मधील घटनेनंतर पालिका प्रशासन आता ऍक्शन मोड मध्ये आहे। तर नयानगर मधील अतिक्रमणावरती जेसीबीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे। 1000 पेक्षा अधिक पोलीस रस्त्यावरती दाखल झाले आहेत। तर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून रॅपिड ऍक्शन फोर्स दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। मीरा रोडच्या दंगलीनंतर या ठिकाणी संपूर्ण पोलीस फोर्स ऍक्शन मोडमध्ये आलेली आहे। मीरा रोड परिसरात अतिक्रमणांवरती कारवाई केली जात आहे। मीरा रोड या ठिकाणी तणावपूर्ण शांतता खरं तर आपण आज सकाळपासून बघत होतो, मात्र त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। तर मीरा रोड परिसरात अतिक्रमणावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। मीरा रोडच्या घटनेनंतर पालिका ऍक्शन मोडमध्ये असल्याचं आपण बघतोय। जो तणाव या ठिकाणी मीरा रोड मध्ये निर्माण झालेला होता त्या सर्व आरोपींवर देखील आता कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मीरा रोड मध्ये पालिका प्रशासन ऍक्शन मोड मध्ये असल्याचं आपण बघतोय। जेसीबीने या ठिकाणी अतिक्रमण काढलं जातंय आणि ही कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अतिक्रमण हटाव करत जेसीबीद्वारे ही कारवाई केली जाते आहे। पालिका प्रशासन तर ऍक्शन मोडमध्ये आलेलंच आहे, मात्र आज सकाळपासून आपण बघितलं की मोठा पोलीस बंदोबस्त देखील संपूर्ण मीरा रोडमध्ये तैनात करण्यात आलेला होता। या कारवाईची दृश्य आपण बघतोय, कशा प्रकारे जेसीबीने हे अतिक्रमण हटवलं जात आहे ते आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। चोख पोलीस बंदोबस्तात ही संपूर्ण कारवाई जी आहे ती पालिकेकडून केली जाते आहे। कुठलाही अनुचित प्रकार या दरम्यान घडू नये यासाठी रॅपिड ऍक्शन फोर्स दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी संपूर्ण मीरा रोडमध्ये तैनात आहेत। मीरा रोडमध्ये जो तणाव निर्माण झालेला होता त्या घटनेनंतर आता पालिका प्रशासन ऍक्टिव्ह झालं असल्याचं आपण बघतोय, ऍक्शन मोडमध्ये असल्याचं आपण बघतोय। घटना के बाद हमने तुरंत रजिस्टर एफ आई आर किया था और उसके बेसिस पे हमने उसी दिन में 13 आरोपियों को अरेस्ट किया था, जिसमें आज उनको प्रोड्यूस करने के बाद 5 दिन की कस्टडी भी मिली है। उसके साथ ही साथ समाज में जो इम्पोर्टेंट पॉइंट्स रहते वहाँ पर शांति बहाल करने के लिए आज रोड मार्च भी निकाल गए हैं। फिक्स पॉइंट्स भी कई सारे हमने रखे। हमारे डी जी ऑफिस से हमें एक रैपिड एक्शन फोर्स मिला है, जो SRPF कंपनी है। हमारे पूरे ज्यूरिडिक्शन से आउटसाइड असिस्टेंस भी हमने लिया है और शांति बनाने में हम अभी तक हमारा काम चालू। आपण बघतोय हे दृश्य, अतिक्रमण हटाव करत जेसीबीद्वारे कारवाई मीरा रोड या परिसरात करण्यात आलेली आहे। आज सकाळपासून जर आपण बघितलं तर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आपण पाहिलेली होती। मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता, मात्र आता यानंतर कारवाईला सुरुवात झालेली आहे। पालिका प्रशासन ॲक्टिव्ह झालेलं आहे, ॲक्शन मोडमध्ये आहे आणि हे सर्व अतिक्रमण या ठिकाणी हटवले जात आहे। पोलिसांची देखील आलेली प्रतिक्रिया आपण या ठिकाणी बघितलेली आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे।